मंचर येथील पुणे नाशिक हायवेवर असलेल्या गोरक्षनाथ टेकडीजवळ खेडवरून मंचरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची डंपरला मागच्या चाकाला धडक बसून मागून येणाऱ्या एसटी बसच्या खाली गेल्याने दुचाकीवर असलेल्या दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंचर येथील पुणे नाशिक हायवेवर असलेल्या गोरक्षनाथ टेकडीजवळ खेडवरून मंचरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला डंपरला मागच्या चाकाला धडक बसून मागून येणाऱ्या बसच्या खाली गेल्याने दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संकेत आनंदराव भोईटे, ओमकार भीमराव भोईटे सातारा येथील आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.